आपण सध्याच्या राजकारणाबद्दल येऊया पुन्हा एकदा कारण कसं आहे की दोन हजार एकोणीस नंतर पत्रकार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल प्रडिक्शन करणं आम्ही सोडून दिलेलं आहे आणि खास करून तुम्ही जेव्हा असे हसता त्यावेळेस तर आम्ही प्रडिक्शन करणं सोडूनच देतो कारण तुम्ही असे हसलात म्हणजे चार महिन्यानंतर काय होऊ शकेल याची काही गॅरंटी देता येत नाही आता चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये अशी चालू आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागण्यापूर्वी प्लॅन बी प्लॅन सी प्लॅन डी असे काहीतरी गोष्टी सुरू आहेत आणि तुम्हीच मागे एकदा म्हणाला होतात की भारतीय जनता पार्टी प्लॅन ए वर फक्त काम करत नाही आमच्याकडे बी सी आणि डी असे तीन चार प्लॅन एकत्र तयार असतात प्लॅन तयार आहेत तुमच्याकडे काही प्लॅन तयार ठेवण्याचं कारणच नाहीये असं आहे की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचं प्रोसिडिंग बघितलं त्यांच्या हे लक्षात आलं असेल की उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर दिल्यान त्यांनी जी काही फ्लोर टेस्ट आहे ती फेस केलेली नाही त्यामुळे बाय नो स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन त्यांचं सरकार परत येऊ शकत नाही येऊ शकत नाही आणि म्हणून आम्हीच म्हणणं की त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार येऊ शकत नाही प्रश्नच नाही ना असं म्हणजे बघा मी वकील आहे मला एवढं सांगा की त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांचा राजीनामा रद्द करून त्यांना पुन्हा कसं आणून बसवणार आहे हे शक्यच नाहीये आणि त्यांची मागणी तीच होती तुम्ही जर त्यांचे प्रेयर क्लॉज बघितला तर त्यांची तीच मागणी आहे त्याच्यामुळे हे शक्य होणार नाहीये मला असं वाटतं की ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल आपण फार काही स्पेक्युलेशन करणं योग्य नाहीये ते आपलं अपेक्स कोर्ट आहे पण आम्ही जी काही आमची भूमिका आहे त्या भूमिकेमुळे आम्हाला ठामपणे असं वाटतं की हा जो निकाल आहे तो योग्य पद्धतीनं येईल आणि मी आपल्याला आजच सांगतो माझं भाकीत सांगून देतो की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आम्ही इलेक्शन ला सामोरं जाऊ त्याच्यामुळे हे सरकार स्टेबल आहे या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळेस ज्या पद्धतीने राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सुप्रीम कोर्टाने जी काही टिप्पणी केलेली आहे स्वतः चंद्रचूड यांची टिप्पणी राहिलेली आहे त्याच्याबद्दल तुषार मेहता सॉलिसिटर जनरल त्यांना रिप्रेझेंट करत होते त्याच्यावरनं बऱ्याचदा ही स्पेक्युलेशन सुरू झालेत आणि नुसती ती स्पेक्युलेशन नाहीत कसं की आम्ही नॉर्मली बघताना काय म्हणतो घटना बघायला सुरुवात करतो एकदा ते झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही घटना बघतोय की पंतप्रधानांच्या डिग्रीबद्दल दिल्लीमध्ये काही पक्ष अत्यंत ऍग्रेसिव्ह होतात मग अजितदादांचं स्टेटमेंट येतं की पंतप्रधानांच्या डिग्रीवरनं वाद घालणं चुकीचं आहे अडाणी आणि मोदी अशा पद्धतीने संबंध जोडून पार्लमेंट बंद करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यानंतर शरद पवारांकडनं स्टेटमेंट येतं की अडाणींच्या मुद्द्यावरनं अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणं चुकीचा आहे जेपीसीची मागणी चुकीची आहे त्याच्यानंतर आपण बघतो की काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या झरंडेश्वर साखर कारखान्यावरती अटॅचमेंट प्रोसिजर झालेली होती त्यावेळेस एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचं जे प्रेस रिलीज होतं त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं नाव असतं आता ज्यावेळेस चार्जशीट फाईल होते त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांचं नाव असत नाही आता हे हा घटनाक्रम बघितल्यानंतर मग कुठेतरी मनात शंका यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येणार असतं तर मग असं वाटतं की काहीतरी सुरू आहे का कुठेतरी आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झालेले आहेत आतापर्यंत असं आहे की हे पत्रकारांचं कामच आहे की अर्ध बघायचं कारण त्याशिवाय बातमी तयार होत नाही त्यामुळे मी काही तुम्हाला दोष देणार नाही परंतु मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये बदल हे होतच असतात ते काही नवीन नाही आहे आता बिहारमध्ये ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस बिहारमध्ये साधारणपणे आपण हे बघितलं की नितीशजी आणि आम्ही सोबत आलो आणि त्यावेळेस नितीशजींची मी ज्यावेळेस इंटरॅक्ट करत होतो असं वाटलंच नाही की त्याच्यानंतर पुन्हा नितीशजी आमच्यापासून दूर जातील त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होत असतात पण महाराष्ट्रामध्ये आत्ताचं आमचं सरकार एकदम स्टेबल आहे पवार साहेबांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ती त्यांची नेहमीची भूमिका आहे ती काही त्यांनी भूमिका बदललेली नाही आहे किंवा ती काही कुठल्या आमच्या सांगण्यावरनं मांडलेली भूमिका नाही आहे कारण सातत्याने पवार साहेब अदरवाईज आमच्यावर टीका करतायत सातत्याने खरं म्हणजे देशामध्ये विरोधी पक्षांना एक करण्याचं काम हे पवार साहेब करतायत तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की यु आर रिडिंग टू मच बिटवीन द लाईन्स मी अजून पूर्ण वाचन नाही गेलेलं आहे अजून पुढचं बाकी आहे अजून दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कसं झालेलं आहे की विरोधी पक्षाची म्हणून एक लाईन कुठली तयार होताना दिसत नाहीये शरद पवारांनी जवळपास सगळे मुद्दे त्यांनी काढलेले खोडून काढलेले आपण बघतोय म्हणजे ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत की तुम्ही फडतूस वगैरे अशा पद्धतीचे शब्द नाही वापरले पाहिजेत दुसऱ्या बाजूला ते, ते म्हणतात डिग्री हा मुद्दा गैरलागू आहे चुकीच्या मुद्द्यांवरती विरोधी पक्ष पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःच रिव्हील केलेलं आहे की शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यांना सांगून या पद्धतीची चर्चा सुरू झालेली होती अजित पवार सुद्धा तुमच्याकडे आले किंवा तुमच्याबरोबर जी चर्चा होती ती शरद पवारांना माहिती होतं हे तुम्ही सांगितलेलं आहे त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट बोलला होता म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मला वाटतं टी व्ही नाईनच्या मुलाखतीमध्ये तुम्ही गोष्ट बोलला होता तुम्ही अजून एक गोष्ट म्हणाला होतात की हे अर्धसत्य मी सांगतोय आता पूर्ण सत्य सांगून टाका वेळ यायची आहे पूर्ण सत्यही सांगेल पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बघा राजकारणामध्ये काय असतं की आपले सोबत असतात काही विरोधक असतात पण कोणी असलं तरी काही गोष्टी या प्रिन्सिपलच्या असतात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट कधी सांगायची याची योग्य वेळ असते तुम्ही एखाद्याशी जमलं नाही म्हणून त्यांना एम्ब्रॅसमेंट होईल अशा प्रकारच्या गोष्टी वेळोवेळी वेड़ बोलू शकत नाही कारण शेवटी राजकीय संबंध वेगळे असतात वैयक्तिक संबंध देखील तुमचे असतात रोज तोंडावर तोंड पडतं रोज समोरासमोर आपण येतो आणि फॉर्च्युनेटली महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही दक्षिणेसारखी की म्हणजे जानी दुश्मन एकमेकाचे आणि एकमेकाचा मी तेरा खून पि जाऊंगा अशा प्रकारची दुश्मनी काही महाराष्ट्रामध्ये नाही आहे इथे आमचे ठीक आहे म्हणजे आम्ही एकमेकाच्या विरुद्ध किती बोललो तरी एकमेका समोर येऊ शकतो बोलू शकतो चहा पिऊ शकतो ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे उरलेलं अर्धसत्य आहे ये याची वेळ येईल आणि ती वेळ आली की मी निश्चितपणे सांगेन पण त्याच्यावर काही काम सुरू आहे त्याच्यावर काही काम सुरू असण्याचं कारण नाही आहे कारण दॅट इज अ पास्ट नो बट फॉर फ्युचर कारण असं आहे की सतत ही चर्चा रंगली आणि आपण ज्यावेळेस चर्चा करतोय त्यावेळेस ही गोष्ट सुरू आहे बर बर चा चा आ, 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 की राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही आमदार तुमच्या बरोबर येऊ शकतात काँग्रेस पक्षामधले काही आमदार तुमच्या बरोबर येऊ शकतात ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये तुमच्या आणि शिंदेच्या सरकारचा विश्वासमताचा प्रस्ताव होता त्या दिवशी काँग्रेसचे सतरा आमदार अचानक तिकडे गैरहजर होते त्यावरनं स्पेक्युलेशन सुरू होत आता तुम्ही मला सांगा आमचा जॉब किती डिफिकल्ट झालाय बघा तुम्ही लोक असे वागता आणि नंतर तुम्ही म्हणता की आम्ही स्पेक्युलेट करतो आम्हाला तुम्ही संधी देता या सगळ्या गोष्टींमध्ये स्पेक्युलेट करायला तर मला हे विचारायचं की तुमच्या संपर्कामध्ये काही आमदार आहेत का ह्याच्याबद्दल तरी तुम्ही काही खुलासा करू शकता बघा असं आहे की संपर्कात नेहमीच असतात कारण शेवटी आपण मागच्याही पाच वर्षात बघितलं असेल तर सत्तारूढ पक्षात काम करत असताना ज्यावेळी आपण संबंध एस्टॅब्लिश करतो त्यावेळी त्या संबंधांमुळे आपल्या कॉन्फिडन्समुळे अनेक लोक आपल्यासोबत येतात आता गेल्या पाच वर्षातही अनेक लोक आले त्यामुळे संपर्कात अनेक लोक आहेत त्यातले किती लोक येतील हे आज पक्क नाही सांगतायत पण संपर्कात निश्चितपणे काही आमदार असतातच ऑलवेज असतात सगळ्या पक्षात असतात नाही पण तो संपर्क म्हणजे त्याचं काही दातं बनण्याच्या पर्यंत घेऊन जाईल की वेळ यायची आहे ना ते ती ती संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन हे इलेक्शनच्या तोंडावर होतं अजूनही गरज आहे तुम्हाला असं वाटतं लोकांची असं नाहीये गरज कधीच संपत नसते असं आम्ही सक्षम आहोत पण शेवटी जसं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की काही मतदारसंघ असे असतात की जिथे आम्ही प्रयत्न करूनही तिथपर्यंत पोचू शकत नाही कारण त्या त्या ठिकाणचे काही नेते असे असतात की ज्यांच्यावर लोकांचा अधिक विश्वास असतो मग अधिक विश्वास असलेले लोक हे जर आपल्यासोबत आले तर कोणाला नको आहेत हवे सर